लहान बाळाची बातमी परत एकदा आपण सविस्तर बघणार आहोत. परिसरात मुंबईच्या आणि आजूबाजूच्या सगळ्याच परिसरात मुसळधार पाऊस पडतो आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. काही वेळापूर्वीच अंबरनाथ लोकल ही ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकादरम्यान दुपारी 2 सुमारास उभी होती. यावेळी काही प्रवासी रेल्वेखाली उतरले, कल्याणच्या दिशेनं पायी चालायला लागले. यावेळी एक छोटं बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई सुद्धा पायी चालत होते. दुर्दैवानं अचानक त्या काकांच्या हातून 4 बाळ हातातून खाली पडलं आणि नेमकं त्या ठिकाणी वाहत असलेल्या पाण्यात ते पडलं. त्या दुर्दैवी घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होते आहे. लहान बाळ पाण्यातून वाहून गेलेलं आहे, पाण्यात पडलंय आणि वाहून गेलंय. अजून याविषयीची अपडेट मिळत नाहीये. कोणी त्याला बाहेर काढू शकलं का काय हे अजून काही समजू शकलेलं नाही. पुढे जाऊया. कल्याण परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. मुसळधार पावसानं उल्हास नदीला पूर आलाय. कल्याणमध्ये काही लोक अडकले असल्याची माहिती सुद्धा मिळतीये. निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याकरता एनडीआरएफची टीम मदत करते. ठाण्याहून एनडीआरएफची टीम कल्याणला रवाना झालेली आहे. रायगडमध्ये अतिवृष्टी झाली आहे, रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी पाणी सखल भागात साचलेलं आहे. प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. गांधारी, सावित्री, आंबा, पाताळगंगा या नद्यांना पूर आलेला आहे. रायगडमध्ये पडणाऱ्या पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती बघायला मिळते आहे.